मित्रांनो, विनायक मेटे अपघात प्रकरणात एक मोठी अपडेट येत आहे. मेटेंच्या चालकावर अपघात प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेटेंचे चालक एकनाथ कदम याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या रासायनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. स्टेट CID कडून या प्रकरणाचा तपास चालू असताना हा गुन्हा CID कडून नोंदवला गेला आहे. अपघाताच्या दिवशी चालकाचा स्पीड हा 100 ते 120 किलोमीटर प्रति तास हा होता आणि कंटिन्यू ह्याच स्पीडवर चालक गाडी चालवत होता आणि ओव्हरटेक करण्याला जागा नसताना देखील त्याने ओव्हरटेक केला आणि त्याचमुळे गाडीचा अपघात होऊन मेटे यांचा मृत्यू झाला व त्या रस्त्यावरील सर्व CCTV तपासण्यात येत आहे, जेणेकरून काही धागेदोरे या प्रकरणात मिळतात का याचा तपास स्टेट CID करत आहे आणि चालकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.